पुढची बातमी वंचित संदर्भातली. वंचितचा प्रस्ताव जरांगेंना अमान्य. जरांगेंनी हा प्रस्ताव अमान्य केलाय. मी निवडणूक लढणार नाही अशी भूमिका आज मनोज जरांगे पाटील यांनी घेतली आहे. त्यांनी संसदेत जावं, त्यांनी निवडणूक लढवावी ही आमची भूमिका आहे. आणि जर जालना मतदारसंघातून मनोज जरांगे पाटील उभे राहत असतील, संसदेची निवडणूक स्वतंत्रपणे लढवत असतील, तर त्याला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा पाठिंबा आहे. अर्थात काय भूमिका घ्यायची हा त्यांचा अधिकार आहे. पण मनोज जरांगे पाटलांसारखा, राजू शेट्टी साहेबांसारखा माणूस हा संसदेमध्ये असायला हवे अशी आमची प्रामाणिक भावना आहे. प्रकाश आंबेडकर साहेबांचा शब्द डावलणं थोडं जड जातं, म्हणजे एक माणुसकी म्हणून मला, परंतु मी एक आदरपूर्वक त्यांना आदरपूर्वक माझं म्हणणं आहे. सध्या तरी आमचा ज्वलंत मराठा आरक्षणाचा मुद्दा आहे, त्यामुळं आपला सगळा फोकस गोरगरीब मराठ्यांच्या पोरांना पिढ्यांचं त्यांचं कल्याण होण्यासाठी आरक्षण मिळावं यावरती सगळा फोकस आहे. कारण राजकारण हा त्यांचा आदर ठेवून सांगतो आहे, प्रकाश आंबेडकर साहेबांचा सध्या तरी नाही परंतु आदर ठेवून सांगतो माझा राजकीय मार्ग नाहीये. वळूया पुढल्या बातमीकडे. क्रूरकर्मा शहाजहानला पश्चिम बंगालमधून अटक करण्यात आली. तृणमूल काँग्रेसचा नेता शहाजहान संदेशाखाली या प्रकरणातला आरोपी त्याला अटक करण्यात आली. शहाजहानला पोलीस संरक्षण देखील देण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे. शहाजहानच्या अटकेनंतर भाजपानं हा आरोप केला. कि शाहजहां शेख महफूज ठिकाने पर ममता सरकार की दामने रहमत में कहीं पर महफूज था और अब उसे दोबारा हिफाजत देने के लिए, ताकि वह ईडी और सीबीआई के द्वारा गिरफ्तार न किया जा सके, वो पश्चिम बंगाल पुलिस की मेहमान नवाजी में चला गया है.